सर यस सर, थैंक यू सर। वो भी देखो भरपूर रिपोर्टिंग सर, ये रिपोर्ट जी क्या करें सर, त्यांचा तर चाळीस दिवस उपास संपायला आहे, तर त्यांचं एक निवेदन असं करत होती महाराज, तर ती चार दिवस आली होती, तर काय करून करते सर धार्मिक कार्यक्रमासाठी धार्मिक स्थळ कोविडचा जो विषय होता आणि त्याकडून ते आपलं होतं आणि आयुसीबीचं थांबलं आहे, त्या चार देण्यात ठेवायचे गव्हर्नमेंट मुख्यमंत्री असं दिल्यात गेलं, तर आमच्या लोकांना ते दिलं गेलं मग ती लोक 14 वर्षानंतर घरात होती। सिद्धार्थनगर इथं बीओसीबीची आमच्या इथं 14 वर्षापासून लोक बाहेर आहेत आणि ऑलरेडी तिथं जी बिल्डिंग आहे ती बीओसीबी उभी राहिली आहे, पण मधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चार वाटप नाही झालं, पण त्यामध्ये आता हे कोरोनाचं संकट आपल्याला आल्यामुळं ते थांबलं गेलं होतं, पण आता आम्हाला असं दिसून येतं की ठाण्यामध्ये मी तर आयुक्तांचं खरंच अभिनंदन करेन आणि प्रशासनाचं अभिनंदन करेन की आणि सगळं नगरसेवक पालकमंत्री सगळ्यांचं मी सहकार्य की त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज आपलं ठाण्यामध्ये शिथिल होत चाललं आहे, पण हे करत असताना आज आमच्या भागामध्ये सिद्धार्थनगरमध्ये बीओसीबीचे हे कोविडला जे आहे जसं मीरा भाईदर पाड्याला जसं कोविडचे हे केलं तसं ते करणारचं टेंडर काढणार आहे, तर आमचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही टेंडर काढू नका, लोकांना ऑलरेडी तुम्ही चार दिले होते मुख्यमंत्री, तर चार देण्यात द्यावा, कारण आता तुम्ही दिलं तर टेंडर 2 वर्षाचं निघेल 3 वर्षाचं निघेल, मग परत 14 वर्षाची लोकं बाहेर आहेत ती परत काय 3 वर्ष बाहेर राहतील वर्षभर राहतील, आणि त्यामुळे त्या लोकांच्या रूमची नुकसान होऊ शकते, कारण आता तिथं गेल्यानंतर त्या रूम एवढे चांगले बनवलेत बीओसीबीने, तर ते नुकसान होऊ न देता त्यांनी लोकांना चाव्या देण्यात द्याव्या अशी मी आयुक्तांना विनंती केली, आणि आयुक्तांनी सांगितलं की मी मदत करायला तयार। सर अशा प्रकारे जर असा टेंडर निघत असेल तर स्थानिकांना शासकीय कुठेतरी का नियंत्रण राबवणं गरजेचं आहे की तिकडच्या लोकांना हलवायला फार उशीर लागतो या लांब जायला, अशा ठिकाणी दुसरी इमारत या काय असेल तर शासनाने या टेंथ म्हणून वापरणं गरजेचं आहे का? नाही, वस्तुस्थिती आता बघायला गेलं तर ठाणे महापालिकेकडे बरेच असे आपल्याकडं वास्तू उभे आहेत केलं, जसं आता विहाना मॉलच्या बाजूची घेतले, भाईंदर पाळ्याचे घेतले, मुंबईची घेतल्या, तर अशा बऱ्याच जागा आहेत, आता ऑलरेडी आमच्या कोविडमध्ये तर कोरोना 0 मध्ये आला असं सगळीकडं दिसून येतं निदर्शन, मग त्यामध्ये परत तुम्ही तिथं कोविडचे पेशंट आणून बाहेरचे ठेवणार आणि परत आमच्या लोकांना कुठेतरी त्या गोष्टीचा त्रास व्हावा नाही, म्हणून त्यांची अशी विनंती आहे लोकांची, आणि लोकांची रोज विनंती रास्त आहे, कारण 14 वर्ष झाले ना आम्ही लोक बाहेर आहेत, ते तर वनवास बघते, आता परत हे टेंडर काढणार तर 2-3 वर्ष अजून बाहेर, आता परिस्थिती आपल्या हातात आहे शिथिल झालेली आहे, तर ती एक वस्तू न घेतली दुसऱ्या वस्तू आहेत त्यांच्याकडे, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे दुसरी वस्तू तिथं आम्ही येतो। कधीपर्यंत चाव्या जर मिळाल्यात पण कधीपर्यंत मी तर त्यांना बोललो आमचा जो गणपती येतोय तो त्या घरात बसावा असे आमचे सर गणपती बाप्पाला विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती। आपलं नाव सांगा काय रेखा मागणी? ज्योती विजयदास। मागणी हीच आहे की आमचे जे घर अलॉट केलेले ते आम्हाला देण्यात यावे, 14 वर्षापासून आम्ही बाहेर आहोत, अजून किती दिवस बाहेर राहणार, आणि दिलेलं आहे ना मुख्यमंत्र्यांनी, असं नाही की बाबा असंच जबरदस्ती आम्ही घुसतो असं पण नाही, मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, मग आता आम्हाला द्यायला हवं। काय प्रोजेक्ट आहे, किती लोक राहतात आणि कशा प्रकारे किती दिवस बाहेर आहेत? 500 कुटुंब बाहेर आहेत गेल्या 14 वर्षापासून, आणि आता अजून जर तुम्ही टेंडर देणार तर अजून त्याला माहिती नाही आता किती दिवसांनी, काय तुम्ही सांगू शकत नाही किती दिवसांनी परिस्थिती व्यवस्थित होईल किंवा काय, तर मग अजून किती दिवस राहणार बाहेर? तिकडे लोकांचे किती हाल आहे, तिथे राहतात तिथे खूप हाल आहे, पाणी नाही आहे, ड्रेनेज लाईन नाही आहे, खूप हाल आहे, अजून किती दिवस हाल काढायचे? आणि इकडे जर आमचं स्वतःचं घर झालेलं आहे तर आम्हाला द्या, आणि प्रशासनाने त्यांच्याकडे ज्या आहे तो वास्तू त्या द्यायची, आमचं घर का देत आहेत प्रशासन? ओके ओके, थँक्यू।